आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रायतेचे राज्य आणण्यासाठी निवडणूक रिंगणात. सर्वसामान्य माणूस आमदार व्हावा म्हणून शिवसेनेने दिली उमेदवारी. दादासाहेब पाटील. चिकोडी सदलगा मतदारसंघात रयतेचे राज्य आणण्यासाठी मी निवडणूक रिंगणात आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार दादासाहेब पाटील यांनी दिली. सध्या परिस्थितीला पायी आणि व्हायकलनी आम्ही प्रचार यंत्रणा राबवणार आहे. या चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना लढत असताना त्यात तुम्ही उडी घेतलाय, याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? काँग्रेस आणि भाजपा हे दोन शासकीय मोठे पक्ष आहेत, त्यांनी जर कायम लढवणारच आहेत तर आम्ही जे उडी घेतले ते भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करण्यासाठी उडी घेतलेली आहे आणि हे आम्ही पूर्ण करून दाखवू, यशस्वी करून दाखवू. आणि असंच मला म्हणायचं आहे की जे शहाजी महाराजांनी शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य स्थापन करू असं म्हणले, त्याच रयतेचं राज्य स्थापन करण्यासाठीच आम्ही इथं बाहेर पडलो आहे हे मी जाहीरपणे सांगू शकतोय. रयतेचे राज्य या चिकोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातून निर्मिती करत असताना तुम्ही आपल्या कोणत्या मावळ्यांना बरोबर घेतला आहात? तर बरेच माझे सर्व समाज घटक शेतकरी जे आहेत, सर्व धर्मीय जे शेतकरी वर्ग आहे, गोरगरीब वर्ग आहे, ज्यांच्यावर अन्याय व्हायला लागलाय त्यांना घेऊन आम्ही सदलगा मतदारसंघात मोठा आहे असं तुम्हाला वाटतंय का? भरपूर मोठा आहे. असं एखादं उदाहरण तुम्ही मतदारसंघातलं देऊ शकाल का? आणि अशी किती देऊ शकेल आम्ही. राज्यात काँग्रेसचं सरकार आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? राज्यात काँग्रेसचं सरकार आहे, राज्यात काँग्रेसचं सरकार आल्यापासून मला वाटतं आणि आजपर्यंत मला वाटतंय की गरिबांना काँग्रेसनं कुठलंही तिकीट की आमदारकीचं असेल खासदारकीचं असेल अगदी राबून खाणाऱ्या गोरगरिबांना कधीही दिले नाही. जे तिकीट दिलं ते इंडस्ट्रीवाल्यांना आणि मला वाटतंय घराणशाहीला तिने मान्यता दिली आणि गोरगरिबांना मागं राखलं. माध्यमातून असा कुठला एखादा मूलभूत प्रश्न तुम्ही सांगू शकाल का? बराच प्रश्न आहे, मूलभूत प्रश्न एक नाही आहे साहेब. बऱ्याच जागी आज चिकोडी मतदारसंघात जावा तुम्हाला पाणी वंचित राहिलेला भाग, बराच शेतकऱ्यांचा वंचित पाण्याविना वंचित राहिलेला भाग तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही त्या भागात बघा. त्यांनी शेतकऱ्यांच्याकडे शेतमजुरांच्याकडे गोरगरिबांच्याकडे लक्ष दिलं असं तुम्हाला वाटतंय? तुम्हाला वाटतंय म्हणण्यापेक्षा जनतेला दिसतंय ते. तुम्ही काय सांगू शकाल? मी सांगण्यापेक्षा जनता सांगेल. या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही प्रचार यंत्रणा उद्यापासून तुमची कडक होणार आहे, त्या उद्या पूर्ण रॅली तुमची कुठून आणि कुठे सुरुवात होणार? उद्यापासून रॅली साहेब आम्ही अंकलीसनं चालू करणार आहे. अंकली, मांजरी, यड्डूर, इंगळी तसंच ह्या भागात असं मी चिकोडी करत काय भाग जेवढा होईल. रॅलीनंतर सभेचं नियोजन काय आहे का? रॅलीनंतर साहेब सभेचं काही नियोजन आम्ही ठेवलेलं नाही आहे. मतदारसंघातून भाजप असो वगैरे काँग्रेस अशा या वरिष्ठांच्याकडे कधी उमेदवारीची मागणी वगैरे केला होता का? नाही, भाजप काँग्रेसकडे आम्ही कधी केलेलं नाही आहे. तर आम्ही आता स्वतंत्रपणे निवडून ह्या मार्गात चालू होत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केला आणि आम्हाला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बराच सपोर्ट करून मोठ्या प्रमाणात आम्हाला तिने जाहीरपणे आम्हाला उमेदवारी जाहीर केली आहे. या चिकोडी सदलगा विधानसभामध्ये शिवसेना जी ताकद आहे ती तुमच्या मागे लागली असं वाटतं? 101% मी असं जाहीरपणे सांगू शकतोय की जेवढी संघ असेल, जे काही शिवसेने भक्त असतील, शिवभक्त असतील, ते सगळे माझ्या मागे असतील असं जाहीरपणे सांगू शकतोय. लढवला त्या दृष्टीनं तुम्ही प्रचाराची यंत्रणा शिवसेनेच्या नेत्यांच्यावर काय प्राथमिक वगैरे चर्चा अशी झाली का? हा, प्राथमिक चर्चा झालेली आहे. तर त्यांनी प्राथमिक चर्चा होऊन मला त्यांचा पक्षाचा उमेदवारी सुद्धा जाहीर घोषित केलेलं होतं, तर काही कारणामुळे ते उमेदवारी कॅन्सल झाली आणि अपक्षीय स्थावर राहिली. नाही, आता उमेदवारीपेक्षा आता तुम्ही प्रचार यंत्रणात गतिमान केला आहात, पण शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी तुमच्या सभागृहात आता तसे काय घेण्याचा विचार विनिमय आहे का? हा आहे, उद्यापासून आम्ही ते रॅलीचं रूपांतर चालू करणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही कार्य पूर्ण आमच्या
सदलगा आणि चिक्कोडी सदलगा मतदारसंघात राबवणार आहे. चिक्कोडी सदलगा मतदारसंघात प्रचाराची यंत्रणा तुम्ही आता कुठल्या पद्धतीने राबवलेली आहे? तर आम्ही रोड ते रोड करणार आहे आणि फक्त आमच्या जनतेला उत्स्फूर्त करण्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहे. जनतेच्या उत्स्फूर्तासाठी निवडणूक लढवतात, या माध्यमातून तुम्ही या चिक्कोडी वासियांना असं काय एक संदेश देऊ शकाल का? भ्रष्टाचार मुक्त समाज निर्माण करण्यासाठी जे चिक्कोडी सदलगा मतदारसंघात बऱ्याच आर्थिक संकटात आहेत, बऱ्याच संकटात अडकलेले जे जे आहेत त्यांना आम्ही कायमचं सतत पाठिंबा देऊ आणि ज्याच्यावर अन्याय झालाय त्यांच्या पाठीमागे आम्ही कायमचं सदैव उभं राहू असं आम्ही जाहीरपणे सांगू शकतो. नमस्कार. आपल्या या महान कार्य न्यूज चॅनलमध्ये चिक्कोडी सदलगा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष पुरस्कृत शिवसेनेच्या पाठिंब्यावर विधानसभेची निवडणूक लढवत असलेले वसंत पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. आम्ही त्यांना प्रश्न करतो की तुम्ही या चिक्कोडी सदलगा मतदारसंघातून का निवडणूक लढवत आहे? आणि मला वाटतं 1999 पासून आम्ही भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना केली, उगार शुगर सहकारी निरावरी संघ, आणि त्यावेळेपासून आम्ही भ्रष्टाचारासाठी सतत कार्यरत आहोत आणि असंच कार्य आम्ही कंटिन्यू चालू ठेवणार आहे. आणि हेच आम्ही ज्यावेळेला शिवसेना पक्षाला सांगितलं की असं असं आम्ही समाज कार्यासाठी भ्रष्टाचार मुक्त समाज करण्यासाठी बाहेर पडणार आहे हे ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला तिने आम्हाला मान्यता दिली आणि आमचा पाठिंबा तुम्हाला पूर्ण राहील आणि तुम्ही साहेब इलेक्शन लढवा, आम्ही तुमच्या पूर्ण पाठीशी राहू असं तिने आम्हाला जाहीरपणे सांगितलेलं आहे.